नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या हे चक्र चालूच असतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री करण्याचा अद्वितीय असा उपाय सांगणार आहे। अद्वितीय या शब्दाचा अर्थ असा होतो की यासारखी दुसरी गोष्ट कोणतीच नाही किंवा या गोष्टीची तुलना दुसरी कशाशीही होऊ शकत नाही। म्हणजेच काय, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्याची तुलना तुम्ही इतर कशाशीही न करता, म्हणजे एकमेव हा उपाय असा असणार आहे की ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग खुले होतील, तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते सुद्धा मिळतील, किंवा मग पैशासंबंधी तुमच्या ज्या ज्या समस्या असतील तर त्या सर्व मिटतील। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पौर्णिमा आणि अमावस्या या चांद्रतिथींची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊया। तर बघा, या सृष्टीतील सर्वात बुद्धिवान, बलवान, नशीबवान जीव जरी मानव असला तरी पण तो तितकाच दुःख, संकट, पीडा आदींनी घेरला गेलेला आहे। म्हणूनच कदाचित समर्थ रामदासांनी हे सांगितलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे। तर बघा, त्या काळी उच्चारलेले त्यांचे हे शब्द आज खरे होताना दिसत आहे। पण केवळ प्रश्नच न मांडता समर्थांनी विचारी मना तूची शोधून पाहे या शब्दाद्वारे मानवाला धीर पण दिलेला आहे। तर या शब्दरूपी काव्यातून समर्थ रामदासांनी एक महत्त्वाची गोष्ट सुचवली आहे की मानवाने स्वतःच्या कल्याणाचा विचार स्वतः करायला पाहिजे, कारण प्रसंगी मनाला धीरही तोच देऊ शकतो, प्रसंगी संकट अडचणी यांना निर्भयपणे धैर्याने तोच तोंड देऊ शकतो, पण त्याकरिता मानवाने विचारांना चालना द्यायला हवी, स्वतःच्या अनुभवातून स्वतः शहाणं व्हायला शिकलं पाहिजे। जसं आपण सृष्टीतून लाभणाऱ्या गोष्टींचा फायदा घेत असतो, त्याचप्रमाणे आपण या सृष्टीच्या पायाभूत बदलांचा सुद्धा फायदा करून घेत आपली पीडा, संकट, अडचणी सोडवल्या पाहिजेत। दिवस रात्र, अमावस्या, पौर्णिमा हे देखील आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहे, म्हणून त्यांचा देखील फायदा करून आपण आपल्या अडचणी सोडवून घ्याव्या आणि आपल्या कुटुंबियांचं जीवन आपण या पद्धतीने सुखी समाधानी करू शकतो। तर आता आपण उपाय जाणून घेऊया। तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्येची पार्श्वभूमीसुद्धा कळली असेल। पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये एखादा चमचाभर दूधसुद्धा टाकायचं, थोड्याशा अक्षता टाकायच्या, म्हणजे न तुटलेले तांदूळ टाकायचे, आणि या पदार्थांनी चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। चंद्र हा मनाचा कारक आहे, त्याचबरोबर चंद्राचा शुक्रग्रहाशी सुद्धा संबंध आहे आणि या कारणांमुळे लक्ष्मीशी सुद्धा चंद्राचा अगदी जवळचा संबंध येतो। या कारणासाठी आपली जी विधीची सुरुवात आहे ती चंद्रदेवांना अर्घ्य देऊन मग करायची। चंद्राला तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता किंवा दहीभाताचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी भरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे देवपूजेत वापरलं जाणारं तांब्याचं घंगाळं असेल, पितळेचं भांडं असेल किंवा एखादं पितळेचं मोठं पातेलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। तांब्या पितळेची भांडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही भांडी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे। या पाण्यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं गंगाजल किंवा मग तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, किंवा गुलाब पाकळ्या असतील, तुमच्याकडे काही सुगंधित अत्तर असेल जे आपण देवपूजेमध्ये वापरू शकतो तर त्याचेसुद्धा तुम्ही एक दोन थेंब टाकले तरीसुद्धा चालेल। म्हणजे एकतर तुम्ही गुलाब पाणी वापरा, गुलाबाच्या पाकळ्या वापरा, किंवा मग काहीतरी सुगंधी द्रव्य म्हणून तुम्ही अत्तरसुद्धा वापरू शकता। त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूरसुद्धा टाकायचा आहे। तुम्ही कापराची अख्खी वडी त्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल, किंवा मग एखादी कापूरवडी बारीक करून त्याची पावडर त्या पाण्यामध्ये मिक्स केली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक हिरवी वेलची टाकायची आहे, एक फुलासह असलेली लवंग टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ते जे सुवासिक झालेलं पाणी आहे, म्हणजे त्या पाण्याला या पदार्थांमुळे साहजिक काहीतरी सुगंध प्राप्त होणार आहे, सुगंधी द्रव्य ते तयार होणार आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असणारं जे काही श्रीयंत्र आहे ते ठेवायचं आहे। सर्वप्रथम तुम्ही म्हणजे त्या पाण्यामध्ये श्रीयंत्र ठेवण्या अगोदर त्याला स्नान घालून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये ते बुडवायचं आहे, म्हणजे बुडवून ठेवायचं आहे। ते श्रीयंत्र पूर्ण पाण्यामध्ये बुडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवा। म्हणजेच काय, तुम्ही जे काही भांडं निवडाल तर ते अशाच पद्धतीने घ्या की तुमचं श्रीयंत्र वरती अजिबात दिसलं नाही पाहिजे, पूर्ण पाण्यामध्ये बुडलं गेलं पाहिजे। आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर त्यांनी श्रीयंत्राऐवजी लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत, जसं की शंख असेल, कवड्या असतील,
किंवा मग तुमच्याकडे चांदीचं एखादं लक्ष्मीचं नाणं असेल, किंवा मग बऱ्याच जणांकडे गणपती आणि लक्ष्मीचं नाणं असतं, तर ते ठेवलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे श्रीयंत्राला पर्याय म्हणून तुम्ही ज्या बाकी वस्तू आहेत, शंख, कासव, कवड्या, त्याचबरोबर चांदीचं एखादं नाणं, किंवा मग तुमच्याकडे देवी लक्ष्मीची मूर्ती तर असेल, तर ती सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवली तरी सुद्धा चालेल. मी तुम्हाला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ज्या वस्तू सुचवल्या, तर त्यापैकी कोणतीही एकच वस्तू तुम्हाला त्या सुगंधी पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे हे लक्षात असू द्या. कारण देवी लक्ष्मीची मूर्ती प्रत्येकाकडे असेल, पण बऱ्याच जणांच्या घरी कासव, शंख, त्याचबरोबर श्रीयंत्र, कवड्या या सगळ्या गोष्टी असतात, तर मग त्या सगळ्याच बुडवल्या पाहिजे असं नाही. कोणतीही एकच गोष्ट माता लक्ष्मी आहे म्हणून आपल्याला ती सुगंधी द्रव्यामध्ये चंद्रप्रकाशात बुडवून ठेवायची आहे. आता ज्यांना चंद्रप्रकाशामध्ये हे करणं जमणार नाही, म्हणजे तुम्हाला करायचं तर आहे चंद्रप्रकाशामध्येच, पण आता बरेच जण मोठ्या शहरात राहतात, किंवा मग काहींना चंद्रप्रकाशामध्ये या गोष्टी करणं शक्य होणार नाही जागेअभावी, तर मग त्यांनी घराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये किंवा मग आपल्या देवघराच्या समोरच या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालेल. पण चंद्रदेवांना अर्घ्य देऊन मगच ही सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या भांड्याच्या समोर एक तुपाचं निरांजन लावायचं आहे. तुमच्याकडे निरांजन असेल, दिवा असेल, पण तो तुपाचा लावायचा. त्या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा, आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे श्री सूक्त. जमेल तेवढ्या वेळा किंवा मग 16 वेळा तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे. ज्यांना श्री सूक्त म्हणायला जमणार नाहीत त्यांनी महालक्ष्मी अष्टकम साधारणतः 8 ते 16 वेळा म्हणावं. तर ते कुठे मिळेल, तुमच्याकडे जर मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक असेल तर त्याच्या शेवटच्या पानांवर महालक्ष्मी अष्टकम आहे, किंवा मग नवीन पुस्तकांमध्ये तुम्हाला कुठे का होईना ते मिळून जाईल, त्यामुळे तुम्ही ते बघून बघून म्हणू शकता. ज्यांना तेही जमणार नाही त्यांनी मग सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा जो काही मंत्र आहे तो 108 वेळा म्हणावा. अजून काही पर्याय सुचवते तुम्हाला, महालक्ष्मी किंवा देवी लक्ष्मीच्या संबंधित जे काही मंत्र स्तोत्र येतात, तर तुम्ही माता लक्ष्मीचं ध्यान करायचं म्हणून किंवा तिला प्रसन्न करायचं म्हणून, तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून, तिची एक स्तुती म्हणून तुम्ही यापैकी काही पण एक म्हणू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता. त्यानंतर तुमचा हा जो काही विधी आहे तो तुम्हाला आहे तसाच राहू द्यायचा आहे. ज्यांनी चंद्रप्रकाशामध्ये हा विधी केलेला आहे त्यांनीसुद्धा सकाळपर्यंत तो तसाच राहू द्या. ज्यांनी घरात केलेला आहे त्यांनी तो तसाच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यातून तुमचं जे काही तुम्ही ठेवलेलं असेल, महालक्ष्मी यंत्र असेल किंवा श्रीयंत्र असेल, देवी लक्ष्मीची मूर्ती असेल, जी वस्तू तुम्ही ठेवलेली असेल, तर ती तुम्ही आंघोळ झाल्यानंतर काढून घ्या. त्या मूर्तीला किंवा त्या गोष्टीला तुम्ही पुन्हा एकदा विधिवतपणे स्नान घाला, तुमच्या देवघरामध्ये पुन्हा स्थापन करून द्या. आणि ते जे काही सुगंधित पाणी असेल ते तुम्हाला एखाद्या झाडाला ओतायचं आहे. ज्यांना झाडाला घालणं शक्य होणार नाही तर त्यांनी अशा ठिकाणी ते पाणी ओता की तिथे ते कुणीही ओलांडलं नाही पाहिजे. शक्यतो आता झाडं सहजपणे मिळून जातील असं कोणीच नाही आहे की ज्याच्या घरी झाडच नाही आहे, पण तरी एक पर्याय म्हणून मी तुम्हाला दुसरी गोष्टसुद्धा सुचवलेली आहे. पौर्णिमेच्या रात्री करण्याचा हा जो काही उपाय मी तुम्हाला सुचवला, तर करणाऱ्या व्यक्तीने जर तो श्रद्धेने मनोभावे केला तर नक्कीच त्याला त्याचे परिणामसुद्धा अतिशय शीघ्रगतीने पाहायला मिळतील. त्याच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील तर त्यासुद्धा नक्कीच पूर्ण होतील. व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.